डॉक्टर जगदीश पालवे म्हणून हा एक अधिकारी त्याला गट विकास अधिकारी आता चार्ज गेले 4 ते 5 वर्षापासून दिलेला आहे. त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत अनेक तक्रारी घेऊन आमचे लोकप्रतिनिधी बसलेले. पहिली गोष्ट, मी प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो की प्रशासनातील अधिकाऱ्यांना आमचे लोक उपोषणाला बसलेलंच आज माहिती आहे. उपोषणकर्त्याला रात्री 1:30 वाजेपर्यंत जर जो अधिकारी तो कर्मचारी जर रात्री व्हॉट्सअप कॉलवर जर शिवीगाळी करीत असेल, शिवीगाळी तितकी अश्लील भाषेत, ते आम्ही ते व्हिडिओ कॉल पाहिला होता, त्या ठिकाणी रेकॉर्डिंग पाहिलं, अश्लील भाषेत शिवी देणारा दारू घेऊन जर अधिकारी जर शिवीतून गाळी करीत असेल तर त्याचं त्या ठिकाणी विशेष करून त्याचं चार्ज काढून घेण्यापेक्षा तर माझं तर म्हणणं त्याचं निलंबन केलं पाहिजे सगळं. आप देख रहे हैं झीरो न्यूज. झीरो न्यूजची ब्रेकिंग बातमी. अहमदनगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषणाला आमदार निलेश लंके यांचा पाठिंबा. पाथर्डी ग्रामपंचायत समितीमध्ये गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून प्रशासक राज्य असून पंचायत समितीचे प्रशासक या पदावर प्रभारी पशुधन विकास अधिकारी जगदीश पालवे हे आहेत. तसेच पंचायत समितीमध्ये अनेक खात्यामध्ये प्रभारी अधिकारी आहेत. सर्वच विभागामध्ये अनागोंदी व मनमानी कारभार चालू आहे. केवळ वरिष्ठांना खुश करण्यासाठी दिखावा म्हणून कागदी घोडे नाचवले जात आहेत. तसेच तालुक्यामध्ये सस्ती सुधार योजना निधी अंतर्गत कामेही मूळ ठिकाणी न करता इतरत्र केली जात आहेत, त्याची बिलेही काढली जात आहे. त्याप्रमाणे तालुक्यात अनेक मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी यांच्या जागेवर ग्रामसेवकाची नियुक्ती केलेली आहे. तसेच ग्रामपंचायतीला कामे घेण्यासाठी क्षमतेचा दाखला देणे आवश्यक असतो, मात्र अनेक ग्रामपंचायतीला सक्षम नसतानाही आर्थिक तडजोड करून सक्षमतेचे दाखले दिले जातात. अशा प्रकारे पाथर्डी पंचायत समितीमध्ये सर्व विभागामध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. वरील सर्व प्रकार जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आणून दिलेला असून यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्यात आल्याने, तसेच उपोषणकर्त्यांना अधिकाऱ्याचे धमकीचे फोन आल्याने सामाजिक कार्यकर्ते किसन आवाडे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले आहे. त्यांच्या उपोषणाला आमदार निलेश लंके यांनी आज पाठिंबा जाहीर केलेला आहे. पाथर्डी तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला या ठिकाणी बसलेले. पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की डॉक्टर जगदीश पालवे म्हणून हा एक अधिकारी त्याला गट विकास अधिकारी आता चार्ज गेले 4 ते 5 वर्षापासून दिलेला आहे. त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत अनेक तक्रारी घेऊन आमचे लोकप्रतिनिधी बसलेले. पहिली गोष्ट, मी प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो की प्रशासनातील अधिकाऱ्यांना आमचे लोक उपोषणाला बसलेलंच आज माहिती आहे. तर मी ज्यावेळेस शिवनला फोन केला त्यांनी मला सांगितलं कोणी उपोषणाला बसलं तर मी लाव साहेब तुमच्या दारात उपोषणाला बसले त्यांना मी पाहतो. म्हणजे त्यांना जर 2 दिवस झालं उपोषणाला बसलेलं माहीत नाही. यांची एक प्रामाणिक मागणी आहे का ज्याला ॲडिशनल चार्ज आहे त्याचा चार्ज काढून दुसऱ्या एखाद्या अधिकाऱ्याकडे त्या ठिकाणी चार्ज द्या. कारण त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत कित्येक तक्रारी म्हणजे कित्येक आजपर्यंत किती तक्रारी यापेक्षा उपोषणकर्त्याला रात्री 1:30 वाजेपर्यंत जर जो अधिकारी तो कर्मचारी जर रात्री व्हॉट्सअप कॉलवर जर शिवीगाळी करीत असेल, शिवीगाळी तितकी अश्लील भाषेत, ते आम्ही ते व्हिडिओ कॉल पाहिला होता, त्या ठिकाणी रेकॉर्डिंग पाहिलं, अश्लील भाषेत शिवी देणारा दारू घेऊन जर अधिकारी जर शिवीतून गाळी करीत असेल तर त्याचं त्या ठिकाणी विशेष करून त्याचं चार्ज काढून घेण्यापेक्षा तर माझं तर म्हणणं आहे त्याचं निलंबन केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. आणि बाजूलासुद्धा जे स्वराज संघटनेचे लोक बसले त्यांचीसुद्धा मागणी आहे की त्या ठिकाणी एका विशिष्ट कंपनीला इन्व्हॉल्व करून त्या ठिकाणी आपलं कचरा व्यवस्थापन असो सांडपाणी व्यवस्थापनचं टेंडर त्या ठिकाणी दिलं जातं. आणि ज्या एजन्सीची NOC लागती ते एजन्सीनेसुद्धा 2 लाख रुपयाची मागणी केली. 2 लाख रुपयाची मागणी करून आमच्या त्या जिल्हा अध्यक्षाला तर त्या एजन्सीच्या मॅनेजरने शिवीगाळी केली की बघा तुम्हाला होतं का नाही ते एका विशिष्ट मोठ्या राजकीय पुढाऱ्याचं नाव घेतलं मग मी त्याला तुमचं नाव सांगेन त्याचा तुम्हाला फोन आला तर तुम्हाला काम करावं लागेल. म्हणजे ही जी चुकीची पद्धत या जिल्हा परिषदमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालेली त्यामुळं जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना माझं सांगणं लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय दिला पाहिजे. काल सकाळपासून मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. आमची प्रमुख मागणी आहे की पाथर्डीमध्ये पंचायत समितीमध्ये प्रभारी गट विकास अधिकारी आहेत त्यांचा पदभार काढावा, त्यांची खात्याने चौकशी करावी, त्यांचं निलंबन करावं आणि पाणी पुरवठा जे उपायबिंदी आहेत त्यांचा देखील पदभार काढून त्यांची देखील चौकशी करा, त्यांनी गैरवर केलं त्यांच्या कामांची चौकशी करावी. 2 दिवस झालं अद्यापही कोणीही अधिकारी आमच्याकडे आले नाही. हा रात्री त्याच्या उलट
रात्री जे ज्यांच्या विरोधात माझी तक्रार आहे प्रभारी गट विकास अधिकाऱ्याच्या 30 पदाधिकाऱ्यांच्या विरोधात, त्यांनी मला रात्री 11:30 वाजता माझ्या व्हॉट्सअप कॉलवरती कॉल करून मला जीव मारण्याची धमकी असते, शिवीगाळ केली, जीव मारण्याची धमकी दिली. त्या संदर्भात त्या पोलिसांकडे देखील तक्रार केली. आज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, माझी भेट घेण्यासाठी लोकनेते आणि आमदार निलेश इरंगे साहेब हे देखील या ठिकाणी आले होते. त्यांनी देखील मग ते आल्यानंतर अधिकाऱ्यांना शिवसाहेबांना फोन केला आणि विचारणा केली की बाबा इथं आंदोलन, ते म्हणून आंदोलन चालू हे त्यांना 2 दिवसापासून माहिती नाही, म्हणजे मला आंदोलन चालू हे सुद्धा कल्पना होती. म्हणजे एवढी अनागोंदी आहेत जिल्हा परिषदेमध्ये आहे. हे अधिकारी एकमेकांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत. यांचं आर्थिक देवाणघेवाण आहे. जे खालचे गटविकास अधिकारी आहेत, खालचे अभियंते आहेत, ते या शिवसाहेबांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देत आहेत. प्रशासक का जिल्हा परिषदमध्ये प्रशासक कारभार आहे, पंचायत समितीमध्ये प्रशासक आहे, सर्व कारभार यांच्या हातामध्ये आहे. एकमेकाचे साठी नोटा असल्यामुळं एकमेकाला वाचायचा प्रयत्न करतायत. आता बघू, आज जर आमचं त्या गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे, जर त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही, त्यांचा पदभार काढला गेला नाही, तर आजही माझं आंदोलन मी चालू ठेवणार आहे.